आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत. निप्पाणी गोमटे स्कूलला यंदाचा बेस्ट इन्स्टिट्यूशन एक्सलन्स अवॉर्ड. स्वप्नपूर्ती फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा अ बेस्ट इन्स्टिट्यूशन एक्सलन्स अवॉर्ड या वर्षी मानकरी निप्पाणीतील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल ठरला आहे. याचे कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये एका सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण नुकतंच करण्यात आलं. अल्पावधीतच शाळेनं मिळवलेलं यश शैक्षणिक प्रगती बरोबरच सामाजिक, वैचारिक, प्रबोधनात्मक या वर्षी शाळेत घेतलेल्या उपक्रमाबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. विविध स्तरातून शाळेच्या विद्यार्थ्यांचं, शिक्षक वृंदांचं कौतुक केलं जात आहे. सुवर्ण पदक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. चित्रपट दिग्दर्शक सर्जराव गायकवाड, अभिनेत्री प्रतीक्षा पाटील, ऋतुजा कुरबेट्टी, RPI कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे या सर्वांच्या हस्ते गोमटेश विद्यापीठाचे संचालक आणि रवींद्र विद्या मंदिरचे अध्यक्ष दिलीप पाटील व गोमटेश स्कूलचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी निपाणीतील गोमटेश स्कूलचे मुख्याध्यापिका दीपाली जोशी, ज्योती हरदी, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अजित माने, उपाध्यक्ष मंदार भालेकर, सचिव श्रीकांत मानवर, विलास सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव.